बातमी मालवणमधून तळशील किनाऱ्यावर अवाढव्य व्हेल मासा वाहत आलाय. या महाकाय माशाचं वजन 10 टन तर लांबी 30 ते 35 फूट असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या माशाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल दिसतंय, त्यामुळे हा महाकाय मासा पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर नागरिकांनी गर्दी केली. हा मासा JCB सहाय्यानं बाहेर काढण्यात येईल. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडून. विकास, कधीपर्यंत हा मासा बाहेर काढण्यात येईल याबद्दल काही माहिती मिळतीये? नक्कीच सुवर्ण, आधी या माशाबद्दल माहिती सांगायची तर काल संध्याकाळी हा मासा अनेकांना दिसला आणि जवळजवळ 12 तासानंतर तो किनाऱ्यावर आलेला आहे. तो मासा किनाऱ्यावर येण्याची अनेक लोक रात्रीपासून प्रतीक्षा करत होते, कारण हा महाकाय मासा आहे, त्यामुळे बघण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती. आणि आज साधारण 8 च्या दरम्यान तो किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर ज्यावेळी आला त्यावेळी तो मालवण मधील तळाशीलच्या किनाऱ्यावर आलेला आहे आणि आता तो किनाऱ्यावर आल्यानंतर तो JCB सहाय्याने बाहेर काढण्यात येणार आहे. जवळजवळ 30 फूट लांबीचा असा हा मासा आहे आणि प्रचंड वजनाचा हा मासा आहे. तो बाहेर काढणं तसं शक्य नाही, त्यामुळे आता लवकरच JCB सहाय्याने तो वन खात्याचे अधिकारी आहेत ते बाहेर काढतील मासा असं सांगितलं. ते मात्र मोठ्या प्रमाणात हा मासा बघण्यासाठी इथे मोठी गर्दी झालेली आहे सुवर्णा. अगदी बरोबर, महाकाय मासा पाहण्यासाठी गर्दी होणं स्वाभाविक आहे. धन्यवाद विकास या संपूर्ण माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.